आम्हाला अयोध्येतील मंदिरात होणाऱ्या प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त सुट्टी नको. आमचा अभ्यास बुडला तर रामलल्ला सुद्धा खुश होणार नाही, असं म्हणत विद्यार्थिनींनी 22 जानेवारीची सुट्टी नाकारली आहे. प्रख्यात नृत्यांगणा आणि स्मितालयच्या अध्यक्षा झेलम परांजपे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत आपल्या शाळेतील विद्यार्थिनींचा स्तुत्य निर्णय समोर आणला आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि रामलल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेकडे अवघ्या देशभरातील रामभक्तांचे डोळे लागले आहेत. येत्या सोमवारी अर्थात 22 जानेवारी रोजी हा सोहळा पार पडणार आहे. हा क्षण, याची देही, याची डोळा अनुभवण्यासाठी काही जणांनी अयोध्येकडे कूचही केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील जनतेला दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून सार्वजनिक सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे. परंतु झेलम परांजपे अध्यक्षा असलेल्या शाळेतील विद्यार्थिनींनी ही सुट्टी नाकारली आहे. त्याबद्दल खुद्द झेलम परांजपेंनी फेसबुक पोस्ट लिहून त्यांचा संकल्प व्यक्त केला आहे. आम्ही सावित्रीच्या लेकी आणि आमचे बांधव ज्योतिबांची लेकरं, सरकारी GR शेवटच्या क्षणी येवो की खूप आधी येवो, आम्हाला राम प्राणप्रतिष्ठेची सुट्टी नको. रामलल्ला सुद्धा खुश होणार नाही, आमचा अभ्यास बुडला तर. आमच्या अध्यक्षा झेलमताईंनी निर्णय घेतला आहे की शाळा चालू राहणार, असं त्यांनी फेसबुक पोस्टवर लिहिलं आहे. या पोस्टवर अनेकांनी लाईक आणि कमेंट करून पाठिंबा देखील दर्शवला आहे. ही पोस्ट अनेकांनी शेअर केली असून सोशल मीडियावर ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. तर याआधीच केंद्र सरकारने देशभरात अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. केंद्र सरकारने याबद्दलचा आदेश जारी केला होता. केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशात अर्धा दिवस सुट्टीचा उल्लेख आहे. कर्मचाऱ्यांच्या भावना आणि त्यांचा आग्रह लक्षात घेता केंद्र सरकारने अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.